महावितरणचा कारभार कसा भोंगळ आहे याचा एक प्रत्यय आपल्याला अमरावतीमध्ये आलेला आहे की इकडे ऊर्जा मंत्री म्हणतात मीटरप्रमाणे बिल भरा भरावीच लागतील तर दुसरीकडे ज्याचं घरच नाहीये तीन वर्षांपूर्वी घर जळालेलं आहे आणि ती माणसं घरात राहत नाहीत त्यांना 9,500 बिल आलंय मग मीटरप्रमाणे बिल निघाली कशी हा प्रश्न आहे। वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ गोदाम आहेत औरंगाबाद वरून आणि प्रशांत बाग सुद्धा आहेत पहिल्यांदा पुण्यात जाऊया वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं घर नाही त्यांना 9,500 बिल आलंय आणि मग मीटर प्रमाणे बिल दिली आहेत महावितरण दावा करतंय पुणेकरांचं काय म्हणणं आहे? संदीप सगळ्यात गमतीची बाब म्हणजे नितीन राऊत जे ऊर्जा मंत्री आहेत ते असं म्हटले होते की स्थानिक स्तरावरती अधिकारी सगळ्या बिलांचा रिव्ह्यू घेतील जे तक्रारी घेऊन जातील त्यांच्याकडे आणि त्यानंतर या बिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या सोडवल्या जातील बिलं कमी केली जातील। प्रत्यक्ष कालपासून आम्ही या सगळ्या वीज केंद्रांवरती वीज बिल भरणा केंद्रांवरती जेव्हा जातोय तिथं लोकांच्या तक्रारी ऐकल्या जातात आणि शेवटी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांना एक वाक्य सांगितलं जातं तुम्ही आता आहे ती बिल भरा आपण पुढच्या बिलामध्ये तुमच्या काय तक्रारी असतील ते तक्रारीनुसार कमी होणारं बिल जे ते कमी करू लोकांपुढे पर्याय नाही हे खेटे मारावे लागतात। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत इथे त्यांना विचारूया वीज बिलाच्या तुमच्या नेमक्या तक्रारी काय आहेत किती वाढीव बिलं आली आहेत का मुळात आणि ती वाढून आलीत का? हॅलो आम्हाला बिल आहे ना सर तर आता प्रत्येक महिन्याला आम्हाला 200-250 वरी बिलं आलं नाही आता 4,500-5,000-6,000 असं बिलं लोकांचे माझ्या बोपडी मतदारसंघामध्ये एवढे मताचे हे झाले ना बिलचे बरेच गोळे झाल्यात आणि तिथं काय करतात कम्प्युटरमध्ये बटन दाबल्याच्या नंतर अवघुणे बिल काढतात अवघुणे। बरं एमएससीबीचे अधिकारी काही बोलले का तुम्ही लोकांना घेऊन गेल्यावर? ते काय म्हणतात तुमचं काय घेणार आम्ही बिल भरा मग नंतर कमी म्हणजे बिल भरल्याच्या नंतर मी कमी कसं काय करणार हे आमचं हे। बरं ठीक आहे एकूण तक्रारी आपण बघितल्या तुमची काय तक्रारी तुमच्या बिलाबाबत असं झालंय? बिलाचं परत आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो की माझ्या इकडे पण आहे की मी 2-2 वेळा बिल भरलेत बिल जास्त असं 150-200-300 रुपयेपर्यंत यायचं 2 वेळा भरून परत आत्ता त्यानंतर परत 1,150 हे असे बिल हे आलेत म्हणजे मी ऑनलाईन भरतोय 200-300 आता हे आणि 2-2 वेळा आलेले बघितलं आपण संदीप तर 390 आसपास 380-350 असं बिल असणाऱ्यांचं पुढचं बिल जे ते अचानक जून महिन्यामध्ये 1,150 रुपयांचं बिल आलेले अशा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रचंड मोठ्या तक्रारी आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्यांचं हातावरती पोट आहे किंवा निम्न मध्यमवर्गीय आहेत त्यांचा अगदी 1-1 रुपयांचा हिशोब ठरलेला असतो आपल्या उत्पन्नाचा या अशा पद्धतीनं अचानक दुपटीनं आलेली बिलं जी आहेत 400-500 रुपये थेट वीज बिलांमध्ये वाढ झाल्यानंतर त्या सगळ्यांनी भरायची कशी हा प्रश्न आता लोकांपुढे पडलेला आहे। या सगळ्यामध्ये आपण बघतोय की लोकांच्या मध्ये संताप तर आहेच अधिकारी उत्तरं नीट देत नाहीयेत।